एकूण दोनशे अठ्ठेचाळीस कोटींचा आराखडा मंजूर केलेला आहे करोनाच्या आपत्तीमुळे शासनाने सर्वच राज्यामध्ये यावेळेस एकूण मूळ नियोजनाच्या तेहतीस टक्के निधी उपलब्ध होईल असे कळवलेले आहे आणि त्याप्रमाणे नियोजन करायला सांगितलेले आहे त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आता दोनशे अठ्ठेचाळीस कोटीपैकी तेहतीस टक्के हे साधारणतः आपल्याला ऐंशी कोटी त्र्याऐंशी लाख इतका निधी आता उपलब्ध होणार आहे आणि त्या दृष्टीने आपण आरोग्य आणि कोरोनाचे आपत्ती व्यवस्थापन या संदर्भात प्रामुख्याने हो। हा निधी खर्च करत आहोत त्यामुळे एकूण आपल्याला उपलब्ध होणाऱ्या तेहतीस टक्के निधीच्या पंचवीस टक्के कोविड साठीच्या उपाययोजनांसाठी राखीव ठेवलेला आहे आणि त्यामुळे तो अं साधारणतः वीस कोटी निधी आपण हा कोविडसाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून राखीव ठेवलेला आहे याशिवाय सुद्धा अन्य अनेक योजनांमधून आपण कोविडसाठी जिल्ह्यामध्ये निधी खर्च करत आहोत याशिवाय जिल्हा वार्षिक योजनेमध्ये आपल्याला जी काही अनुज्ञ कामं आहेत ज्यामध्ये पशुसंवर्धन शिक्षण किंवा ग्रामीण विकास मागासवर्गीय कल्याण योजना सारखे जे क्षेत्र आहेत त्यावर आपण निधी वळती करत हो। आहोत आणि जी बांधकाम किंवा खरेदी सारख्या योजनांना ह्या वर्षी कुठलीही मंजुरी देता येणार नाही त्यांना मागच्या वर्षीच जे दायित्व शिल्लक आहे तेवढ्या पुरता निधी आपण वळती करत आहोत आता जिल्ह्यामध्ये आपल्याला एकूण मंजूर एकूण मूळ मंजूर निधीच्या दहा टक्के निधी सध्या उपलब्ध झाला होता त्यामुळे अंदाजे चोवीस कोटी पर्यंत निधी आपल्याला जिल्ह्यामध्ये वर्षी उपलब्ध झालेला आहे